नमस्कार, मी प्रतिनिधि भीमराव तुरकपारे। आपण पाहत आहात बहुजनताई लाइव चॅनल। आज आपण आनंदनगर मध्ये आलेलो आहोत। दोन दिवसापूर्वी एक मोठी घटना आनंदनगर मध्ये घडलेली होती। दोन दिवसापूर्वी रात्रीचं 10:30 टाइमिंग होता आणि 10:30 टाइमिंग मध्ये दवा बाजार या ठिकाणी एक तरुण सागर कांबळे म्हणून वय 22 याचं मारले गेलेलं होतं। त्याला त्याच्या मारण्याच्या पाठीमागे जे काही कारण होतं ते अद्याप ही म्हणजे कळत नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण आनंदनगर मध्ये प्रत्यक्ष सागर कांबळे त्यांच्या परिवारांना, त्यांच्या आईला, त्यांच्या चुलतींना, त्यांच्या मामांना, आपल्या सर्व त्यांचे जे परिवार आहेत त्यांना आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलेलो आहोत। आणि प्रत्यक्ष जी घटना घडलेली आहे की ज्या सागरला दगडाने ठेसून मारलेला असं पोलिसांचा अनुमान आहे, पोलिसांनी असं जाहीर केलेले सांगितलेलं आहे। प्रत्यक्ष आपण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपलं नाव काय? सुमिता नेलप्पा कांबळे। तुमचा हा मुलगा किती नंबरचा मुलगा? हा लास्ट मुलगा आहे, तिसरा नंबर। बरं, जी घटना घडलेली आहे ती कशी घटना घडलेली सांगू शकता? तेव्हा का तो इकडे आला होता, आल्याच्या नंतर कधी कधी उशिरा यायचा तो घरी। मग इथलं आनंदनगरचं मी त्या मुलांसाठी आनंदनगर सोडून मी दुसरीकडे भाड्याने गेले आणि एक रूम मोकळे म्हणून तो झोपायचा कधी पण इकडे। मला वाटलं झोपला असेल। नंतर ना मोठा मुलगा आला, सकाळी उठला आणि तो वडिलाला सोडायला इकडे 7:30 आला। तिथं लोकांनी इथं सांगितलं की आनंदनगरचा मुलगा कुणाचा तरी मर्डर झालाय असं माझ्या भावाला फोन आला। मी आनंदनगरमध्ये फोन पण केला माझ्या मावशीला की सागर दिसला का मावशी? मावशी म्हणली दिसला नाही ग बाई, मी आज सुट्टी आहे, मी बघितल्यावर तुला फोन करते। तेवढ्यातच माझ्या भावाला पोलिसांनी फोन केला की असं असं मर्डर झालंय। नंतर ना फोन केला माझ्या भावाने की ताई आपलाच मुलगा आपल्याच पोराचा मर्डर झालाय, पण का येऊन बघते तर माझ्या पोराला रक्ता रोड करून टाकलेला होता तिथं। तर मला कळलं सगळे पोलिस त्यावेळेस आधी माझ्या यायच्या आधी हजर होते। ज्यांनी मारलंय पोलिसांना, पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, दोघा जणांना पकडलं आहे। पण त्यांचं नाव तुम्हाला सांगता येते? मला नाव पण माहित नाही। काय त्यांचा परिचय म्हणजे सागर सोबत काय त्यांचे संबंध होते? कधीच नव्हता, माझे पोर कधीच जात नव्हता। ते कशामुळे नेलं आणि का मारलं हे सुद्धा मला माहित नाही। असं म्हणतात तिकडून बोलवून घेतलंय त्याला, कारण मी आता सुदर्शन नगर मध्ये आहे राहायला, मी इथे राहायला पण नाहीये। मी त्या मुलासाठी तरी आनंदनगर सोडून गेले, मी तरी सुद्धा माझ्या लेकराला बोलवून गोड बोलून घात केलाय त्यांनी। पण पोराला व्यसनाचं मोठं पोलिसांनी सांगितलं की व्यसनाचं खूप येत होता, पण कधीच तो कुण्या मित्राबरोबर फिरला नाही, कधी कुठल्या पोरींना बोलला नाही। आपलं पिलं की घर धरून घरी यायचा, नाही तर कुठं बी झोपायचा, आडोश्याला कुठं बी थांबायचं, पण असं त्याने कधीच कुणाला खोड केली नाही। पण असं म्हणतात एक आठवड्यापूर्वी त्याचं भांडण झालेलं होतं, त्याबद्दल काय सांगतात? हे भांडण पण का झालतं, कशामुळे झालतं हे सुद्धा मला म्हणलं नाही। मग मी मला दगड घातला, एवढंच मी म्हणलं बी की बाबा तुझी तुझी त्यांचं काय भांडण झालतं का? नाही बोलला। मग मी तुला माहित नाही, तू टेन्शन घेती म्हणून मला काहीच बोललं नाही तो। म्हणून मी कशी कंप्लेंट देणार, मी कुणावर कंप्लेंट देणार? म्हणून मी म्हणलं माझं पोरग पित डॉक्टर साहेब म्हणून मी तसं म्हणून टाके टाकून आणले। पण आता तुमचा मुलगा असा नाहीये आणि ही घटना, माझ्या मुलाला न्याय भेटला पाहिजे। काय न्याय पाहिजे तुम्हाला? माझ्या पोराला जसं मारलंय तसं त्यांना कायद्याने सजा झालीच पाहिजे आणि त्यांना सोडलंच नाही पाहिजे। माझ्या लेकरा जीव घालवायचं नाही म्हणजे पोलीस लोक, पण जलमठेप झालीच पाहिजे। आपण पाहिलेलं प्रत्यक्ष सागर कांबळेच्या आई आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत केलेली, आपण बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून बातचीत केलेली आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की जसं माझ्या मुलाला मारलेला आहे त्याचप्रमाणे त्याला तशा पद्धतीने मारलं जावं असं त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आपण त्यांचे काही नातलंग आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तुमचं नाव काय? इजाबाई वसंत सरोजे। काय सांगता सागर बद्दल? काय घटना सागर बद्दल? शुक्रवारी माझ्या घरी आला होता, आला होता तर त्याच्या डोक्याला नऊ टाकी होती। मग आला बाळा तू का आला इकडं, जा मम्मीकडं, तू कशाला माझ्या पशी आला? मी मम्मीला फोन करू का? तर नको आहे, मी जातो मम्मीकडं म्हणला। म्हणला तो लगेच उठून गेला, पण त्यानं त्या दिवशी आल्या त्या दिवशी मला काय सांगितलं? म्हणला रविवारी हो मला गट्टू घातलाय, म्हणला मी कुणाला काय बोललो नाही आहे। आणि मी तिथं उभा राहिलो होतो वरती चौकामध्ये, दोन पोरं आले, दोन पोरी होत्या, आणि मी त्या दुसऱ्या पोरानं माझ्या शेजारी राहिलेल्या पोरानं गोवा खाऊन असं थुकाय गेला, ती माझ्या डोळ्यावर ओढलं, मी डोळा झाकला। मी डोळा झाकल्याच्या नंतर ती मुलगी म्हणली की मला ह्यो डोळा मारतो,
तर ते सागर काय म्हणला, मेलेला मुलगा काय म्हणला, नाही नाही तू माझी बहीण आहेस, मी तुला कसं काय डोळा मारू शकणार, शक्यच नाही. तसं म्हणल्याच्या नंतर मग पुन्हा काय झालं, तू दुसरा पोरगा आला, दोन चापटा आणल्या, चापटा आणल्या, दुसऱ्या पोरानं पाठीमागून आला आणि डोक्यात गट्टू घातला, गट्टू घातल्या घातल्या पोरगा हंगच झालं, त्याला काहीच पुन्हा कळालं नाही, तो जाग्यावर बेशुद्ध झाला. झालं एवढंच मला पोरांनी सांगितलं होतं. मी सांगितलं मला हे न्याय पाहिजे आणि त्याला सजा लागली पाहिजे, जलमचा तो बाहेर नाही आला पाहिजे. आता तुम्ही न्याय मागतात, ज्यावेळेस त्याला मारलं होतं, ज्यावेळेस घटना घडली, ज्यावेळेस तुम्ही म्हणता नऊ टाके त्याला पडलेले होते, त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काय गेले नाही? नाही गेले, काय गेले नाही, आपलं लेकरू खातं पेत हिंडत, कोणाची दुश्मनकी नकोय. पण याचा परिणाम आता मोठ्या याच्यामध्ये रुपांतर झालं, याचं काय? याचा परिणाम आता मोठ्या अशा घटनेमध्ये रुपांतर झालं, याचं काय? पण दोन मुलं आहेत ना मारलं म्हणून सांगतात ना, त्याला मारलं पण तो कुण्या गुन्ह्यात नाही, आण्यात नाही, त्याला उभा राहिले फक्त थुकण्यावर न मारलेला आहे त्याला. म्हणून ते आठ टाके आम्ही काय, आम्ही गरीब पुरगी आहे माझी, तिनं काय म्हणली कुठं कुणाची दुश्मनकी लावून घ्यायची म्हणून स्वतः भावाला गाडीवर पाठवलं, तालेराला जाऊन टाके घालून घरी आणलं. काय त्यांनी आमची पहिल्यापासूनच लेकरं भांडणं करी. सागरच्या तुम्ही आजी आहेत का? हा मी आजी आहे सागरची. आपण पाहिलेलं आहे की सागरच्या आजीशी आपण बातचीत केलेली आहे, पण प्रत्यक्ष आपण दादाराव कांबळे हे सागरचे मामा आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं बातचीत करणार आहोत. दादाराव, ही घटना घडली एकंदरीत काय तुम्ही पाहतात, काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळेस घटना घडली सकाळी 8 वाजता मला कॉल आला, मी ज्यावेळेस जाऊन बघितलं तर पूर्ण रक्ताने भर हे झाला होता पूर्ण तो. आणि ते बघितल्यानंतर मग पोलीस यंत्रणा आली, नंतर मग खुळे साहेब आले, हुंडे साहेब आले, मग त्यांनी पंचनामा चालू केला. मग त्या मुलाच्या आईवडिलाला त्यांनी ताब्यात घेतलं, तेव्हा तो मुलगा हजर झाला. मुलगा हजर झाल्यानंतर मग मुलं अजून पूर्णपणे सांगितलं नाही. जेव्हा मी पोलीस कर्मचाऱ्यामध्ये एक 2-3 मुलींच्या घरी गेलो, त्या मुलींना पण घ्यायला सांगितलं पोलिसांना, यांची इन्क्वायरी करा. इन्क्वायरी केल्यानंतर मग नंतर हा कळलं की हा शादेव मगर शादेव सरोदे होता, मग हा पळून गेला होता उरुळी कांचनला कुठेतरी. उरुळी कांचनला गेल्यानंतर मग त्यांच्या आईने त्यांना परत हे घेणलं, तेव्हा त्यांना हे उचलबांगडी झाली त्यांची. आता माझं म्हणणं एवढं असंच आहे की आता हे पोलिसांनी जर चांगला एकदम चांगले कलम लावून त्यांना जर कमीत कमी काय शिक्षा जर दिली तर चांगलं होईल, नाही तर काय होईल, 2-3 महिन्यामध्ये सोडल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर वापस त्यांची गुन्हेगारची टोळी निर्माण करतील, आणि निर्माण केल्यानंतर मग त्यांची गुन्हेगारी वापस चालू होईल. तर मी म्हणतो की ज्याला मारले तसं पूर्ण ह्या आनंदनगर परिसरामध्ये त्याला निस नागडा करून प्रत्येक चौका चौकामध्ये त्याचे दिंडे काढून त्याला माराव, त्यावर हे वातावरण सगळं शांत होईल. नाही तर हे असं जर आपण सोडून दिलं तर हे गुन्हेगारी आज छोटी गुन्हेगारी, आज एक मर्डर केला, उद्या 2 मर्डर केले, उद्या 3 मर्डर केले, उद्या पोलिसांच्या डोक्याला ताप होईल. अशा पोरांना जे आहेत गुन्हेगारी करतात, ह्याला डोळ्यामध्ये मिरची टाकून पूर्ण चौका चौकामध्ये मारत फिरलं तर ही गुन्हेगारी कुठे थांबू शकते? आता ही गुन्हेगारी थांबू शकणार नाही. ठीक आहे, आपण पाहतात की दादारांचं म्हणणं आहे की गुन्हेगारी थांबवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांना शासन झालं पाहिजे आरोपींना, ते प्रत्यक्ष दादारांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे मीडियापुढं. फक्त मला एकच सांगायचं की एक आठवड्यापूर्वी त्याला 9 जर टाके पडलेले होते, आपण सुज्ञ आहात, मामा आहात, आणि अशा ज्या घटना एकंदरीत जेव्हा घडतात तर यांनी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे, ही घटना म्हणजे थांबली असती कुठेतरी, नाही का, त्या आरोपीला पकडलं जर असतं तर आता इथपर्यंत ही घटना घडली नसती किंवा झालं नसतं हा प्रकरण. पण एकंदरीत हे प्रकरण पाहतात तर तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? एवढं आपण मनावर घेतलं नाही, म्हणलं जाऊ हे लहान लहान पोर आहेत, होत राहते, आणि पोरगा रात्री बेरात्री एक उदय फिरत होतात, त्यामुळे आई वडील घाबरायचे की कंप्लेंट वगैरे देऊ नका, परत तू काहीतरी काटा काढतील. आम्ही काय मनावर घेतलंच नाही की एवढा मोठा हे होईल म्हणून, पण हे आम्ही कानाच्या मागितल्यामुळे त्यांनी असा फायदा उचलला की ह्याला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी काय केले, हा गपशी बसतो, मार खातो गपशी बसतो, त्याच्या अंदाजाचा फायदा उचलून सुखदेव सरोदेनी मग डायरेक्टली त्याला गोड बोलून पियाच्या नादाखाली त्याला दवाबादामध्ये घेऊन गेला. आणि रात्री फुटेजमध्ये आम्ही सगळं बघितलं की त्याला 2 पोरं होते, लाताबुक्या मारली, नंतर त्याला दगडून मारून टाकलं, आणि सकाळी ज्यावेळेस कळल्यानंतर सकाळी हे लोक घरातून फरार व्हायचे प्रयत्नामध्ये. आरोपीचे नाव काय? सुखदेव सरोदे, सहादेव सरोदे. कुठं राहतात ते? पिंपळे जणाखाली राहत होतो. किती जण आहेत ते? 2 जण आहेत. त्यातले 2 जण आता पकडलेले आहेत, अजून बाकीचे काय आरोपी आहेत त्यांच्यासोबत, पण ते डिक्लेअर करत नाहीत. कारण आम्ही फुटेजमध्ये बघितलं, एक भरवडान दाढीवाला एक मुलगा दिसतो, तो मुलगा अजूनपर्यंत त्यांच्या पोलिसांच्या हाती लागला नाही आहे. आपण पाहिलेलं आहे की बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्यांच्या आई, मामा, आजी यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे, आणि जी घटना घडलेली आहे प्रत्यक्ष दवा बाजारमध्ये, ज्या पद्धतीने सागर कांबळ्यावर जो आघात केलेला आहे, दगडांनी ठेसून मारलेला आहे, ह्या एकंदरीत घटनेकडे आपण पाहताना जर थोडंसं त्या स्लॅम एरियामध्ये आपण जेव्हा प्रत्यक्ष आलो तर एक कुठेतरी आपल्याला वाटतंय की ज्या स्लॅम एरियामध्ये थोडंसं संस्काराचा अभाव दिसतोय, ज्या पद्धतीचं प्रबोधन झालं पाहिजे ते प्रबोधन कुठेतरी आपल्याला होताना दिसत नाही. पण एकंदरीत ह्या परिस्थिती जेव्हा घडत असतात
तर याला कुठेतर पालक सुद्धा म्हणजे जबाबदार आहेत का? एकंदरीत ह्या सगळ्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे, ते प्रत्यक्ष पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण ही घटना जेव्हा घडते म्हणजे ही घटना थांबली असती, घडली नसती, कारण त्यांनी त्वरित जर ॲक्शन घेतली असती. ज्यावेळेस सागर कांबळेला एक आठवड्यापूर्वी मारलं गेलं त्याला 9 टाके पडलेले होते आणि 9 टाके पडल्याबरोबर जर ते तेव्हाच जर पोलीस स्टेशनला जाऊन याचं जर काहीतरी हे केलं असतं तर ही घटना थांबली बी असती एकंदरीत. तर अशा घटना घडू नये म्हणून ह्या स्लॅमिऱ्यामध्ये आपण आपले मुलं असू पालक यांनी खबरदारी घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्यासाठी काय इथं प्रबोधन झालं पाहिजे, कशा पद्धतीने थोडंसं प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे. जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे, अशी घटना घडू नये तसा आम्ही निषेधही करतो. पण याच्याकडे गांभीर्याने पाहत असताना मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती करतो प्रशासनाला की अशा घटना घडतात इथं पोलिसांची दक्ष मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली पाहिजे. सातत्याने पोलिसांनी हे जे तरुण युवक आज कुठेही बसतात, कुठेही दारूच्या नशेमध्ये कुठेही अशा गोष्टीला प्रसंगाला सामोरे जायला लागते, तर अशा घटना कुठं तर थांबण्यासाठी आपण त्वरित आपण काय केलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, जबाबदारी आपण त्याप्रमाणे सक्त केली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतंय. आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल, लाईक कमेंट शेअर करून बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपण सबस्क्राईब आणि प्रोत्साहन द्यायचं आहे. जय हिंद.